सह्याद्रीची उंची म्हणजे नमस्कार. भवताल संवाद मध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. खरं तर नारळीकर सरांची मराठी माणसाला ओळख करून द्यायची आवश्यकता नाही, कारण त्यांनी केलेलं काम. नारळीकर सर हे मुख्यतः खगोल वैज्ञानिक. त्यांनी बनारस इथून शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण घेतलं, तिथं संशोधन केलं. तिथंच त्यांनी त्यांचे गुरु डॉक्टर फ्रेड हॉयल यांच्याबरोबर कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी अर्थात स्थिर स्थिती सिद्धांत मांडला. तो जगभर गाजला. त्याच्यानंतरची 50 वर्ष सर विज्ञान संशोधनाचं काम करतायत, त्याचबरोबर विज्ञानाचा प्रसार करण्याचंही ते काम करतायत. हे सगळं करत असताना ते जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी TIFR इथं भरीव कामगिरी केली. त्याच्यानंतर पुण्यात आयुका ही संस्था उभारण्यामध्ये सरांचं खूप मोठं योगदान आहे. आत्ता आपण आयुकाच्या कॅम्पसमध्येच बसलेलो आहोत. हे सगळं करत असताना सरांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी ते गौरवले गेलेले आहेत. भारत सरकारचा पद्मभूषण, पद्मविभूषण, राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण, विज्ञानातला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, MP बिर्ला पुरस्कार, या पुरस्कारांनी सर गौरवले गेलेले आहेत. मागच्याच आठवड्यातली अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे सरांची निवड ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाली. अशा व्यक्तीशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, तुम्ही भारतात एम ए बनारस मध्ये शिकलात, त्याचबरोबर तुम्ही केम्ब्रिज मध्ये तुमचं शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण संशोधन. तर या भारतातली शिक्षण पद्धती आणि तिकडे तुम्ही केम्ब्रिजला अनुभवलेली किंवा जगाच्या इतर भागातली शिक्षण पद्धती, याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का आणि आपल्याकडे काही सुधारणा व्हाव्यात असं वाटतं का? फरक नक्कीच जाणवतो. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं की जेव्हा मी केम्ब्रिजमध्ये गेलो हो तेव्हा तिथं युनिव्हर्सिटी रिपोर्टर असतो. अच्छा. तर रिपोर्टर म्हणजे ऑफिशियल माहिती सगळी युनिव्हर्सिटीच्या नियमाबद्दल वगैरे ती येत असते. तर त्या रिपोर्टरमध्ये तुमच्या टाईम टेबल येतं. ओके. आता मी गणित करणार म्हटलं तर त्याचं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचं टाईम टेबल मी त्याच्यात बघून पुढं जाणार. तर त्यामध्ये मला वाटलं की 24 लेक्चर्स मध्ये ते एक विषय तो गुंडाळून ठेवला जातो. अच्छा. म्हणजे 24 लेक्चरमध्ये लेक्चरर जेवढं सांगेल ते तुम्ही आत्मसात करायचंच, आणि शिवाय तुम्हाला आणखीन स्वतःचा हे इनिशिएटिव्हनं ते आणखीन पुढचं वाचायला असं त्याचं लेक्चरचं स्वरूप असतं. आणि भारतात मी काय अनुभवलं ते त्याला स्पिन फूडिंग म्हणतात, की या चमच्यानी भरवलेलं तेवढंच खायचं, तुला जास्त काही सांगत नाही. तर अशा तऱ्हेचे फरक की आपल्याला अभ्यास करताना जे काही नवीन आहे त्याशिवाय बरंच आसपासचं करावं लागतं. ओके. म्हणजे आपल्याकडे सुधारणेला भरपूर वाव आहे हो तिकडच्या तुलनेमध्ये. सर, आपण थोडंसं विज्ञान विषयाकडे येऊयात की तुम्ही खरं तर तरुणांमध्ये किंवा समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून सातत्याने लिहित होतात, व्याख्यानं देत होतात, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. पण एकूण भारतीय समाजाबद्दलचं एक निरीक्षण असं किंवा जगातल्या अनेक समाजांबद्दलचं की आपण विज्ञानाचे फायदे त्याची जी ॲप्लिकेशन्स आहेत ती घेतो, पण आपण विज्ञानातला दृष्टिकोन घेत नाही. तर तुम्ही सातत्याने लिहिलं आहे सुद्धा, तर असं का होतं? नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आपण तो केवळ दृष्टिकोन म्हणून अभ्यास करायचा नाही, पण तर यू हॅव टू प्रॅक्टिस इट इन लाईफ, म्हणजे तू त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करायला पाहिजे. तर अशा तऱ्हेनं करताना तुम्हाला बरेच वेळा काहीतरी आपण जे काय करतोय त्याच्या पुढं जाण्यासाठी काय करावा या प्रश्नाचं उत्तर मिळवायला तुम्हाला बरेच वेळा वैज्ञानिक दृष्टिकोन उपयोगी होते.
आणि तो अमुक एक सांगत असताना तुम्ही दुर्लक्ष करून तुम्हाला जे हवं असतं ते करत बसलात तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन बरेच वेळा असत नाही. तर असा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण हे बदलण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे स्वतःहून लोकांनी बदलायला पाहिजेच, पण एक सामूहिक पातळीवर काय, म्हणजे मग यंत्रणांनी असेल, वैज्ञानिक समुदायाने असेल. मला सांगणं अवघड वाटतं, परंतु मी असं म्हणतो की वडील माणसांना सोडून द्या आता. अच्छा. तुम्ही तुमच्या एफर्ट्स कॉन्सन्ट्रेट करा लहान मुलांच्यावर शाळेत. अच्छा. त्यांना विद्या वैज्ञानिक दृष्टिकोन पटवून द्यायचं काम करा, म्हणजे ते मोठे झाले की ओके अंधश्रद्धा राहणार नाही असं मला वाटत. तुमची सर अभयारण्य ही कादंबरी असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही हे केलेत की माणूस विज्ञानाच्या दृष्टीनं त्याने विज्ञानात प्रगती केली आणि तो मोठ्या प्रमाणात संवारक बनलाय. ते सगळं होत असताना तुम्हाला विज्ञान आणि पर्यावरण, म्हणजे एकीकडे विज्ञानात प्रगती केली पाहिजे, अनेक शोध लावले पाहिजेत, सृष्टीचं सगळं जे गुपित आहे ते समजून घेतलं पाहिजे, पण ते होत असताना दुसरीकडे पर्यावरणाचं सुद्धा आपण संरक्षण केलं पाहिजे आणि तुम्ही त्या कादंबरीत ते मांडलेलं आहे. तर तो समतोल कसा साधला पाहिजे असं तुमचं मत आहे? नाही, खरोखर दोन्हीचा आपण समाचार घेतला पाहिजे. होतं असं की लोकांना अमुक एक फायदे टेक्नॉलॉजीचे लगेच हवे असतात, त्यामुळे ते इकडे लक्ष देत नाहीत की त्याच्यामुळे जे काही पोल्युशन होणार आहे त्याच्यावर आपण काही केलेलं नाही. थोडा वेळ आणखी खर्च करून तर त्याच्यावर प्रश्न उत्तर मिळवलं तर तुम्हाला पर्यावरणाशी जुळवून घेता आलं असं आपण म्हणू, आणि तसं करणं आवश्यक आहे. परंतु आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे लोक करत नाहीत. मग या स्थितीमध्ये वसुंधरेचं किंवा पृथ्वीच्या पर्यावरणाचं भवितव्य तुम्हाला काय दिसतंय? आता पृथ्वीवरती पर्यावरण हे हळूहळू खराब होत चाललंय, आणि आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, सॅटेलाइट्स वगैरे वरती टाकतो आपण, असं वाटतं की त्यांचे काम झाल्यावर ते निरुपयोगी होतात. मग त्या तिथंच पडलेले असतात. पडलेले असतात म्हणण्यापेक्षा ते फिरत असतात पृथ्वीभोवती. परंतु तसं फिरवत असताना तिथं त्या आकाशातच राहिल्या की नाही, आणि त्या हळूहळू त्यांची संख्या वाढत जाणार, आणि मग आपल्याला एकदम आकाश पूर्वी कसं ब्राईट होतं तसं नाही आता हे झालेलं दिसतं आपल्याला, त्याच्यात बराच कचरा आलाय. तर त्यामुळं अंतराळातला कचरा हा एक विषय ओके जास्त लक्ष देऊन आपण हाताळला पाहिजे ओके असं मला वाटतं. बरं, म्हणजे पृथ्वीवरचा कचरा ते अंतराळातला कचरा असा आपला एकूण समस्यांचा पट वाढलेला असं वाटायचं आतापर्यंत, की अंतराळातला कचरा म्हणजे अंतराळ इतकं विशाल आहे की हा जो काही कचरा आहे तो निग्लिजिबल आहे. सुरुवातीला होतं तसं, परंतु आता वाढत चाललंय. ओके. त्यामुळं आपल्याला म्हणता येईल की आता शक्य नाही, आपल्याला काहीतरी मेजर्स घ्यायला पाहिजेत. सर, पण तुम्ही जो याचा बलूनचा एक्सपेरिमेंट केला होता की अंतरिक्षामध्ये काही जीवाणू आहेत का, त्याच्याबद्दलचा तो प्रयोग होता की इथून बलून सोडलेले आणि मग अंतराळातली काही सॅम्पल्स आपण घेतलेली त्याच्यात काही जीवाणू मिळत आहेत का अशा स्वरूपाचं, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना. कुठल्याही पृथ्वीवरच्या जागेत बॅक्टेरिया सापडतात ते माहीत आहे आपल्याला, आणि बहुत करून आपण असा अंदाज करतो की हे बॅक्टेरिया इथंच पैदा झाले. परंतु असा एक प्रश्न फ्रेड हॉयल आणि चंद्रा विक्रमसिंग या शास्त्रज्ञांनी काढला, ते म्हणाले की लांबून इथं कॉमेटसारखी वस्तू येतात, तर त्यांच्याबरोबर काही बॅक्टेरिया येत असतील आणि ते तिथं फ्रोझन असतील. परंतु जसं जसं एक धूमकेतू सूर्याजवळ जातात उष्णतेमुळं ते गरम झाल्यामुळं ते जे फ्रोझन होते ते ऑर्डिनरी होती, आणि ते
त्या ह्याच्यातून बाहेर पडवून तर त्याच्या सेफ्टीतून धूमकेतूच्या ते काय करतील, ते जाऊन ह्याच्यामध्ये पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरला ते रब करून गेली शेपूट, तर सेफ्टीतनं तिथं उडी मारून जातात. ओके, तसे ते जाऊ शकतील. अच्छा, आणि तसे जे केले की पृथ्वीच्या ह्याच्यावरती वायुमंडळात ते शिरतात आणि मग ते गुरुत्वाकर्षणाने खाली येतात. ओके, तर अशा तऱ्हेनं जे आलेले आहेत ते बॅक्टेरिया हे परदेशी आहेत, लांबून आलेले, त्यांचा पृथ्वीशी संबंध नाही. हे सिद्ध करायला आपल्याला त्यांची तपासणी नीट करून घ्यायला पाहिजे. आमचा प्रयोग आहे त्यात आम्हाला असे बॅक्टेरिया सापडलेत आणि त्याचे प्रयोग करून आम्हाला आता नेक्स्ट प्रयोग जो करायचा आहे त्याच्यामध्ये कार्बन-14 कार्बन-15 हे जे कार्बनचे आयसोटोप्स आहेत ते त्याच्यात वापरून आपल्याला हे बघायचे की त्या ह्याच्यामुळं आपण जे कार्बन घातल्यामुळं त्यांचं जे रेशो आहे तो रेशो पृथ्वीवरच्या बॅक्टेरियाशी जोडतो का नाही, वेगळा वेगळा आहे. तो जर वेगळा निघाला तर ते बाहेरून आलेले आहेत. ओके, तर त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालला आहे कशा तऱ्हेनं ते वर टाकाय वरून घेऊन यायचे याबद्दल बघायचं आता कसं. पण सर असं असण्याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते की प्रयोगाअंतीच ते सिद्ध होईल, पण तुम्हाला असं वाटतं की किती प्रॉबॅबिलिटी जास्त आहे तसं असण्याची वगैरे, बाहेरून आलेले असण्याची? नाही, आम्हाला जर ते परदेशी परकीय परग्रहावरचे परग्रहावरचे आहेत असं ग्रहावरचेही नसतील, अंतरिक्षातले ह्याच्यामध्ये येतात ना, कॉमेंट्स मधनं येतात, कॉमेट मधनं येतात, पर कॉमेटी रेनिवे कॉमेट बनले असे आहेत असं आम्हाला वाटतं. आणि आतापर्यंतचे सगळे एव्हिडन्स जो आहे, आता उदाहरणार्थ काही बॅक्टेरिया आम्हाला सापडले त्यांच्यासारखे बॅक्टेरिया पृथ्वीवर आतापर्यंत माहीत नव्हते. अच्छा, आता हे सापडलेत. पण मग प्रश्न आहे की हा पृथ्वीवरच नाही सापडले म्हणून ते परकीय आहे असं तुम्ही समजू शकत नाही. तुम्ही असं म्हणायला पाहिजे की परकीय ह्याच्यातले असायला असा कॉन्क्रीट एव्हिडन्स तुम्ही सांगा. अच्छा, तर त्या दृष्टीनं आम्हाला ते कार्बन 15 वगैरे त्यांचे हे करणं बरं वाटतं. सर तुम्ही बऱ्याचदा लेखन जे केलंय मुख्यतः लोकांसाठी जे लेखन केलंय ते मराठीमधून केलंय, तुमचा नेमका हेतू काय होता? मराठीतूनच मातृभाषेतूनच लेखन करण्याचं कारण काय? नाही, आता एक उदाहरण, माझं पुस्तक आकाशाशी जडले नव्हते ॲस्ट्रॉनॉमीवरती आहे, तर ते लिहायला सुरुवात केली त्यावेळी मला असं वाटायचं की इथं आसपास लोकांच्याकडे जी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये पॉप्युलर ॲस्ट्रॉनॉमीवरती ते इंग्लिशमध्ये पुस्तक आहे, मराठीत कुठं सापडत नाही. ओके, तर त्या दृष्टीनं आपण मराठीत प्रयत्न करूया असं मला वाटलं आणि तो यशस्वी झाला. आणि नंतर त्याच्या यशस्वीतेचं एक उदाहरण असं की लोक म्हणायला लागले की आम्हाला आणखीन मराठीतच नको, आम्हाला इंग्लिशमध्ये पण पाहिजे. मग त्याचं आम्ही उलट ट्रान्सलेशन केलं मराठीतून इंग्लिश, मराठीतून इंग्लिश. नॉर्मली आपल्याला उलट असतं, तसं झालं. ओके सर, शेवटाकडे येऊयात. तुम्ही सातत्यानं मांडत आलेला आहात की शिक्षण हे मातृभाषेतून हवं असावं, त्याला तुम्ही तुमची भूमिका बऱ्याचदा अशी मांडलेली असं का आणि कुठपर्यंतचं शिक्षण मातृभाषेत असावं? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा विज्ञान शिकायला सुरुवात करता अच्छा तेव्हा तुम्हाला असा
अशा तऱ्हेनं तो विषय हाताळता आला पाहिजे की तुमची समजण्याची प्रवृत्ती कुठल्या भाषेत आहे ती भाषा वापरावी. आणि सकाळी उठून तुम्ही आईला हाक मारता किंवा आईला बोलावता कुठल्या भाषेत बोलावता. साधारण सुरुवातीचे काही वर्ष विज्ञान गणित हे सगळं त्याच्या ज्याला आपण जी भाषेत घेऊन बोलतो तर ती भाषा वापरू द्या. अच्छा अच्छा. आणि त्याच्या पुढं मग तुम्ही जसं सात इयत्ता सातवी आठवी वगैरे मग तुम्ही दुसरी भाषा इंग्रजी भाषा घेऊ शकता. अच्छा सर, एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा की आपल्याकडं बऱ्याचदा असं बरेच जण असं मानतात बाय अँड लार्ज लोक की जे काही आत्ता जगात विज्ञानाची प्रगती होती ते सगळं आमच्याकडं होतं, आमच्या जुन्या काळामध्ये भारतामध्ये हे सगळं होतं, पुराणातली वांगी म्हणून तुम्ही त्याच्यावर लिहिलंही होतं, तर त्याच्याबद्दल थोडंसं तुमचं मत सांगा ना की हा अभिनिवेश ठेवणं हे कितपत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्ही असं म्हणता की पूर्वीची जी शस्त्रास्त्र अस्त्र होती म्हणजे रिमोट कंट्रोल करणारी ती ब्रह्मास्त्रासारखी होती, तर त्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यावरनं आपण असं म्हणतो की तिथं ॲटॉमिक एनर्जीचा वापर केला जात होता आणि त्यामुळं ते अस्त्र एवढी भयंकर होती. तर त्याचा जर प्रश्न असला तर तुमच्या एकंदर याच्यामध्ये पुस्तकामध्ये वर्णनामध्ये पूर्वीचं जिथं वर्णन येतं त्यांनी असं तुम्हाला दाखवलं पाहिजे की तिथं वाटेत तुम्हाला हे ज्याला इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हा विषय आला पाहिजे बिफोर यू लर्न ॲटॉमिक एनर्जी. कारण इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आपल्याला दैनंदिन जीवनात इतक्या ठिकाणी इलेक्ट्रिक दिवे पंखे वगैरे लागतात तर ते सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचे आहे, त्याचा कुठंच भी उल्लेख नाही. ओके, मग लोक एकदम ॲटॉमिक एनर्जीकडं कसं गेले हे ते तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. तर अशा तऱ्हेचे काउंटर्स मिळतात त्याच्यावरनं वाटतं की या विषयावरती फारसं न विचार करता लोक लगेच ॲसर्ट करतात असं होतं तसं होतं. ओके, तर त्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. अच्छा, देवाच्या अस्तित्वाबद्दल काय तुमचं मत आहे? त्याच्याबद्दल मी काही त्याचा फारसा विचार केलेला नाही. अच्छा, अच्छा. त्यामुळे मला बोलणं तेवढं शक्य नाही. सर, तुम्ही आता संशोधन केलं, तुम्ही मोठमोठ्या संस्था उभ्या केल्यात, म्हणजे आयुकाची पायाभरणी आणि आयुका उभी करणं हे तुमचं मोठं योग, म्हणजे तुमचं पहिलं संशोधन आहे, मोठमोठ्या संस्थांची उभारणी आहे, तुम्ही विद्यार्थी घडवलेत, तुम्ही विज्ञान प्रसाराचं मोठं काम केलं, या सगळ्यामध्ये तुम्ही जास्त कशात रमलात, तुम्हाला सर्वात कशात आनंद मिळाला, ह्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सर्वात तुमची आवडती गोष्ट कुठली? जसं एखाद्या व्यक्तीला म्हटलं की तुझी इतकी तीन मुलं आहेत त्यातला कोण तुला सगळ्यात चांगला वाटतो, तर बापाला ते बरं वाटत नाही. तर असंच आहे, तर मी म्हणेन की हे प्रत्येक काम जेव्हा मी ते हाती घेतलं ते ज्या तऱ्हेनं पूर्ण केलं त्याची जी सॅटिस्फॅक्शन होती ती वेगवेगळ्या या गुणांची पैकी वेगवेगळी होती, परंतु प्रत्येकाचं मला असं वाटतं की आपण चांगलं काहीतरी हाती घेतलं आणि पूर्ण केलं. सर, तुम्ही आलात आणि भोवताल संवादमध्ये खूप सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, छान मोकळेपणाने आमच्याशी बोललात, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि तुम्हाला खूप खूप सदिच्छा. धन्यवाद.
छत्रपतींचा विचार म्हणजे श्री 24 तास.